तर ठीक आहे, चला गेला का ताई पाठीमागे? अजून कोणतरी पाठीमागे हात वरती घालून दाखवत होते. बर बर. चालेल, ठीक आहे. आता चला, किडनी फेल जाऊ नयेत म्हणून सांगतो, शुगर साठी सांगतो, कॅन्सर साठी सांगतो शेवटी. कारण कसं आहे, एक खरं सांगायचं तर मला सगळ्यात जास्त काम करायचं ते कॅन्सरसाठी आणि किडनी फेल जाणाऱ्या लोकांसाठी. तर शुगरसाठी असं आहे की शुगरच्या लोकांनी रोज रात्री जेवल्यानंतर थोडा एक सेंद्रिय गुळ आणायचा, गुळाचा खडा खायचा, होऊ नये म्हणून पण खावा, असलेल्या लोकांनी पण खायला हरकत नाही, शुगर नॉर्मल यायला लागते. आवळा पावडर, जांभूळ पावडर एक एक चमचा घ्यायची, रात्री कोमट पाण्यात मिक्स करायची, ते प्यायचं. सकाळी पण तसं केलं तरी चालतंय, सकाळ संध्याकाळ हे जर केलं तर तुमची शुगर ऑटोमॅटिक 15 दिवसांमध्ये कमी व्हायला लागेल, निघून जाईल. नंतर नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची औषध घ्यायची गरज नाही. 3 महिने करा, 3 महिन्यानंतर सगळी शुगर नॉर्मल, सगळं खाऊ पिऊ शकता, पथ्य पाणी पाळायचं नाही. कुठली खाणं पिणं काही असू दे, पथ्य पाळायचं नाही पहिली गोष्ट, पण लिमिट पाळायचं. आपण कसं आहे, लिमिट पाळत नाही आणि पथ्य पाळतो, तर हे उलट करू नका. लिमिट पाळा, पथ्य पाणी पाळू नका. लिमिटमध्ये खाल्लं पाहिजे, लिमिटमध्ये झोपलं पाहिजे. बरेच लोक खूप झोपतात तर त्यांनीही कमी केलं पाहिजे. तर आता तुम्हाला सगळ्यात सांगतो त्याच्यानंतर किडनी फेल जाऊ नये म्हणून. कुणाला वाटतं किडनी फेल जाऊ नये म्हणून? त्यांनी शुगरची औषधं पहिली बंद करायची, हळूहळू कमी करायची. शुगरसाठी सांगितलं ना, शुगरमुळे सुद्धा जास्त करून किडनीवरती मार बसतो. शुगरच्या औषधं जे लोक घेतात, इन्शुलिन वगैरे घेतात, पुढे पुढे जाऊन पायांना सूज येणे, युरिन पास होत नाही, तर अगोदर लक्षणं बघायची. आज काय झालंय, काही गोष्टीचं व्यवसायीकरण झालेलं आहे, म्हणजे कुठलाही असो व्यवसाय करून ठेवलेला आहे, सेवा राहिलेली नाही काही लोकांच्या बाबतीत. बाकीचे काय नाहीत, खूप लोक चांगले आहेत, पण बोटावर मोजणारे लोक असे आहेत ना की व्यवसाय करतात फक्त. तर ह्या लोकांच्यासाठी सांगेन मी, खरं सांगायचं तर लक्षणं बघायची पहिली. किडनी फेल गेली म्हणून सांगितलं किंवा तुम्हाला डायलिसिस करायला पाहिजे म्हणून सांगितली, तुम्ही लगेच तयार होता आणि नाही बाबा मेलो तर काय करायचं, असंच मेलात तर चालेल पण काय करू नका. नाहीतर ते करून कुठं तुम्ही आता जगणार आहे रोजचं? डायलिसिस करणाऱ्या लोकांना विचारा ते जगतात का? किडनी फेल गेलेल्या लोकांना विचारा ते जगतात का? तर हे थांबलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही लक्षण असल्याशिवाय मान्य करू नका, हे पहिलं. आणि दुसरं तुम्हाला सांगतो की काही असू दे, वर्षातून कमीत कमी 15 दिवस कोथिंबीरीच्या पानांचा काढा करून प्यायचा, कुठल्याही प्रकारे किडनी फेल जाणार नाही. जरी गेली तर यूट्यूबवरती सांगितलेलं आहे, 5 पानांचं काय सांगितलेलं आहे, म्हणजे ह्याचं पानं आहे, दगडी पाला आहे, उमराचं आहे, तुळशीचं आहे, पिंपळाचं आहे आणि अशोकचं आहे. ही 5 झाडांची 5 म्हणजे प्रत्येकी 5-5 पानं घ्यायची, दगडी पाला तेवढं 25 घ्यायचा आणि दुर्वांचा रस त्यात मिक्स करायचा, साधारण 1/2 वाटी. हे मिक्स करून सकाळ संध्याकाळ जर पिलात तर तुम्हाला 3 ते 4 दिवसांमध्ये क्रिएटिन लेवल टोटल नॉर्मल येतं. हे करून बघा आणि मग सांगा. आता त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, बरेचदा एकदा येऊन भेटला तर तुम्हाला खूप काही मी समजूनही सांगू शकतो कशा पद्धतीचं असते, डायरेक्ट दाखवूही शकतो किडनी फेल गेलेल्या लोकांच्यासाठी. आणि त्याच्यापेक्षाही म्हणलं तर सगळ्यात जास्त आहे ते कॅन्सरसाठी सांगतो. कॅन्सरच्या लोकांनी पहिली गोष्ट म्हणजे घाबरायचं नाही. माता भगिनींना विनंती आहे, कुठेही गाठ लागली तर मला कॅन्सर झालाच हे पहिलं मनातून काढून टाकायचं आहे. कारण कसं असतंय, गाठ आणि कॅन्सर कसलीही गाठ असू दे, तिची बायोप्सी करा, त्याला हे करा आणि त्यात 2% कॅन्सर आहे, 1% कॅन्सर आहे काढून टाकायला पाहिजे, नाही ते असंच आहे तसंच आहे. घाबरायचं नाही, भीतीमुळं उष्णता वाढते आणि उष्णतेमुळं अशा गाठींना जास्त त्रास होतो मग, आणि ती गाठ मग कुठंतरी तोंड काढते, जसं पिंपल येते ना तसं. आणि मग ते आपल्याला वाटते की अरे बापरे ती आता बाहेर आली फुटणार, मग ते असं होणार तसं होणार. पुढची स्वप्न तुम्ही रंगवताय, चांगली स्वप्न रंगवा, आजाराची स्वप्न कोणी रंगवू नका. कारण कसं आहे, पुढे जाऊन मला असं झालं तर काय करू, पुढे जाऊन तसं झालं तर मरा त्याच्या आईला, पण काय उगच कशाला ते, ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघायला येईल की हो. त्याचा विचार करून अगोदरच माणसं अन्न पाणी सोडून देतात. माफ करा भाषा कोल्हापूरची आमची, मगाशी जाधव साहेबांच्यात पण बोलता बोलता तोंडातून आईला आणि हे गेलं माझ्या वेळेला आर या आईला, ते आता भाषाच कोल्हापूरची आमची आहे, तर ते म्हणल्याशिवाय पुढे, ते जोडल्याशिवाय पुढे असं आम्हाला जरा तांबडा पांढरा होईत नाही हो, काय करणार त्याला इलाज नाही है ना. भाव कळणे महत्वाचं आहे, भाषा महत्वाची नाही, तर ते समजून घ्या. माणसं काय करतात, ती बायकांच्या बाबतीत तर हातच सोडायची वेळ येते कुठं जरी. एक तर बाई होती तिला इथं चरबीची गाठ आता 30-35 वर्ष झालाय आणि तिला आता सांगितले की कॅन्सर आहे म्हणून. अहो कुठली चरबीची गाठ, कॅन्सर आत्ता, मग ते हे करून बघूया ते करून काय नाही म्हणलं, मरा तिकडं पण ते काही करू नका. वाटल्या जिथं हात तोडूया म्हणलं नंतर काय वाटलं तर, पण कशाला पाहिजे म्हणलं, अजून आहे का ते
फिक्स आहे का नाही ती शंका व्यक्त करतात. अहो शंका व्यक्त करा, 30-35 वर्षात तुमचं कॅन्सरची गाठ असती राहिली असती का ती? आतापर्यंत तुम्ही तिकडे फोटोत असायला पाहिजे होता हार चढवलेल्या. खरंच आहे हो. तर ह्या गोष्टी अशा कसं आहे, गैरसमज खूप पसरवणारे पण लोक आहेत, तर सावध राहूया आपण त्यांच्यापासून. आणि कुठल्याही बाबतीत घाबरू नका. हे बाबा, छातीमध्ये गाठी होतात स्त्रियांच्या मध्ये, तर सगळ्याच गाठी कॅन्सरच्या नसतात. हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळं किंवा आता एजनुसार हळूहळू कसं होतंय की काही गोष्टी आपल्या जागा सोडत असतात खाली खाली. बघा की शरीराचं पोट सुद्धा असं असलं तर ते जसं वय होईल तसं ते खाली खाली जायला लागतंय. ह्या गोष्टी होतात आणि त्याच्यातून ना आपल्याला कुठेतरी चरबीची गाठ असेल, दुधाची असेल, रक्ताची असेल, रक्त सुद्धा असू शकतं. एखाद्या गाठ समजा रक्ताचा एखादा थेंब असेल, त्याला चरबी साठल्यानंतर ते जे चरबीत येऊन होऊ शकते, रक्ताची गाठ होऊ शकते, चरबीची गाठ होऊ शकते, दुधाची गाठ होऊ शकते स्त्रियांच्या बाबतीत. कुठेही लागलं की जरा झालं की त्याला दाबून दाबून बघाय सारखं उठलं की आपलं इकडं हात लाव तिकडं हात लाव. अहो ते वाढतच चाललंय दिवसेंदिवस. अहो त्याला तुम्ही दाबून मोठं करायला लागलाय, त्याला रोज तुम्ही किती वेळात चेक करणार आहे? तुम्ही डॉक्टर आहे का? बघायचंच नाही. माफ करा, थोडं उघड बोलतोय, ॲक्शन वगैरे करतोय, पण राग मानू नका, हे सत्य आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतंय की ते त्याला जास्त करून आपण सारखं डिवचून 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 दे, आमच्या कोल्हापुरी भाषेत दिवस नाही म्हणतात याला, तर ते सारखं डिवचून डिवचून ना त्याला ते सूज आणून ते मोठं करून ठेवायचं. आणि ते दुखती हो डॉक्टर साहेब, दुखती हो फार. अहो तुम्ही त्याला किती वेळा रोज हात लावून बघता? अहो दुर्लक्ष करा की कशाला दुखती बरोबर. तर विनंती आहे, उगाच कुठल्या तरी ह्याचा बाऊ करून तुम्ही आजारी पडू नका. मग ते एकदा बायोप्सी केली की 2% आहे म्हणले की काढून टाकायची, 1 काढली की परत 4 येतात, मग बसा त्यातच. ही सत्य कथा आहे. चरबीची गाठ 1 काढा, तिथं 2 येतात का नाही बघा. ह्या गोष्टी होतात, म्हणून घाबरू नका, कुठल्याही आजाराला घाबरू नका. कॅन्सरला तर घाबरायचंच नाही. ही भीतीमुळे आज कॅन्सरचे पेशंट माझ्याकडे रोजचे नाही म्हणलं तर 100 पुढं कॅन्सरचे पेशंट आहेत. काय करायचं सांगा, 100 जास्त. हे कुठंपर्यंत चाललंय हे आता आणि किती होणार? तर हे थांबायला पाहिजे. म्हणून हात जोडून विनंती मी मगाशी पण केली की उगीच कुठल्या तर गोष्टीला 3 4 5 वर्षाच्या मुलांना कॅन्सर आणि त्यांच्या ट्रीटमेंट सुरू आणि त्यांना ह्या गोष्टी नको वाटतंय मला तर. हे म्हणून खाणं पिणं सुधारा. पिणं म्हणजे तसलं नाही, नाहीतर म्हणणं बरं झालं सांगितलं ते आजपासून रोज बसतो. तर खाणं व्यवस्थित असलं पाहिजे. ज्यूस प्या, ते पिण्यापेक्षा दूध प्या. आता दूधपेक्षा पण हे परवडायची वेळ आली खरं तर. नाही खरंच आहे हो, त्यात सुद्धा काय मिक्स करतील काही सांगू शकत नाही. त्यापेक्षा खरंच भले पाणी घालू द्या, पण कुठेतरी चांगल्या ठिकाणाचं घ्या. वेगवेगळ्या पद्धतीचं सुद्धा दूध असते, तर चांगलं खात्रीशीर दूध खायला घ्या. मुलांनाही द्या त्या. कॅन्सर होऊ नये म्हणून थोडासा प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी मिळून. गाजर चावून खाता येईल तेवढं खायचं आहे. ऊस किती लोक चावून खातात? ऊस सोलून खातात का? हा, तर सगळ्यांना विनंती आहे ऊस सोलून खायचा, त्याचा रस प्यायला जाय नाही. ओके साहेब, तुम्ही खाता? ओके, बेस्ट, एकदम भारी वाटलं. आज ही जर बघितलं तर मी ही ऊस सोलून खातो बघितलंय. मला वाटते खूप लोकांना माहिती पण असेल. सोलून खायचा, त्यांनाही दात मजबूत होतात ते होतातच. पण परत तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारची कावीळ कावीळ ते धामिनी अमुक तमुक असलं कावीळ वगैरे किंवा हेपेटायटिस अमुक तमुक हे होत नाही बरं का चावून ते ऊस सोलून खाल्ल्यानंतर. असाच रस किती प्या, काय उपयोग नाही त्याचा. तर तो खाल्ला पाहिजे. ह्याच्यातून बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो मजबूती वाढते, शरीरातली मजबूती वाढते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कॅन्सरचे जंतू निघून जातात. गाजराचा रस पिल्यानंतरही चालतं. चावून खायला ज्यांना जमत नाही त्यांनी रस पिला तरी चालेल, पण त्यात दुसरं काहीही घालायचं नाही. गाजराचा रस एक वाटीभर जरी पिलात वर्षातून 15 तरी चालतंय, किंवा रोज एक गाजर चावून खायचं 15 करायचं. बस आपल्याला जास्त काय करायची गरज लागत नाही. करून बघा जितकं काय असेल ते चावून खाण्यावरती भर द्या. कॅन्सर दूर जाणारच, होऊ शकत नाही जे लोक जास्त व्यवस्थित चावून खातात. कारण लाळीमध्ये सगळ्यात जास्त औषध आहे. आता वाघाला जर समजा काही जखम झाली तर तो बघा वाघ सुद्धा जखम चाटतो. कुठल्याही प्रकारची जखम असू दे, त्याला कधी कुठलंही इन्फेक्शन होत नाही. आपणही जखमेवरती लाळ टाका, बघा आपल्याला इन्फेक्शन होत नाही. तीच लाळ जर पोटात गेली तर रोगप्रतिकार शक्ती किती वाढू शकते हा विचार केलाय का? पण त्याला चावून चावून खाणं गरजेचं आहे. आज कॅन्सरसाठी मी मगाशी पण सांगितलं की प्रत्येक गोष्ट आपण चावून खाल्ली पाहिजे. तुम्हालाही सांगतो की चावून खाल्ली पाहिजे. आपण फळं असतील कापून खाऊ नका,
जे आपण सुरी वापरतो ते कापण्यासाठी, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पोटामध्ये अल्सर होऊ शकतो, त्याच्यातूनही कॅन्सर होऊ शकतो. म्हणून आपल्याला शक्यतो करून चावून खायचे आहेत, मिठाच्या पाण्यानं धुवून खायचं, भाजीपाला घ्या मिठाच्या पाण्यानं धुवून खावा कुठल्याही प्रकारचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोक ओरडतात का कधी, स्वतःचं नाव घेऊन किती लोक ओरडतात, स्वतःला कधी हाक मारली आहे का? बघा, माझ्याकडे माझी एक मानलेली बहीण आहे, ती आली होती परवा, तिला मी स्वतःचं नाव घेऊन ओरड म्हणून सांगितलं होतं. तर खरंच मेंदू एकदम फ्रेश राहतो. आणि सगळ्यात महत्वाचं ना, सगळ्या नसा आपल्या आपण भांडणातच ओरडतो, बायकोवरती ओरडायला सांगायला लागत नाही, असतंय का ना. आणि माता भगिनींना पण विनंती आहे, आपणही बऱ्यापैकी ना एकदा कधीतरी इतकं हे करायचं की नस सगळं सर्क्युलेशन ठीक चाललं पाहिजे, कुठेही गाठ होता कामा नये, चरबीचे असो काय असू दे, ओरडल्यानंतर ना ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं चालतंय, पण उगीचच ओरडल्यानंतर सुद्धा ते सर्क्युलेशन खराब होऊ शकतं. ओरडायला सांगितलं म्हणे गेल्या पहिला बायकोवर जाळ डॉक्टरनी सांगितलंय. तर असं नाही, तुम्ही पण मुलांवरती वगैरे काय जाळ काढत बसू नका. कसं असतंय, काहीतरी लिमिट असते प्रत्येक गोष्टीला. मी म्हटलं ना, पत्ते पाळू नका, लिमिट पाळा. लिमिट पाळायचं, प्रेशर, मेडिटेशन किती लोक करतात, थोडंसं मेडिटेशन करा, बघा तुम्हाला किती फायदा होतो याचा.